मराठी तारकांना खऱ्या अर्थानं चार चांद आज लागलेले आहेत ते सरोज खानजी यांच्यामुळं. अर्थात या कार्यक्रमातील काही गाण्यांचं कोरिओग्राफी सँडी संदेशनी पण केलेलं आहे. मुझे उम्मीद नहीं थी कि मराठी आर्टिस्ट हम लोगों के डांस इतना जल्दी पिकअप करेंगे, लेकिन दे वर वेरी फास्ट एंड वेरी वेरी डेडिकेटेड. मी सँडी संदेश चव्हाण, कोरिओग्राफर फॉर द दिस इव्हेंट. पाची ॲक्टला मी एक वेगळा फ्लेवर द्यायचा विचार केला आहे, म्हणजे एक लावणी आहे, ॲफ्रो आहे, असे आम्ही पाच वेगवेगळ्या प्रकारचे आम्ही कोरिओग्राफ केले आहेत सॉंग्स. आणि माझी टीम आणि मी आणि माझे डान्सर्स त्या ॲक्टमध्ये 100% नाही 200% देतो आहे. मराठी तारका हा एक नुसता कार्यक्रम किंवा शो नसून एक अभियान आहे, एक यज्ञ आहे, ज्याच्यामध्ये नवीन नवीन तारकांचा समिधा पडतच आहेत. शो अनेक असतात, ते येतात जातात, पण हा म्हणजे यज्ञासारखा सतत अविरत चाललाच आहे. महेश टिळेकरांना नेहमी आव्हानं पेलायला आवडतात. उद्या जर त्यांनी ठरवलं की मला क्वीन एलिझाबेथनं मराठी तारकाच्या कार्यक्रमाला बोलवायचं असेल, तर ते आव्हानसुद्धा कदाचित ते पेलतील. म्हणजे एवढी त्यांची काय म्हणतात जिद्द आहे, त्यांच्यात तेवढी धमक आहे. कारण आजपर्यंत मला वाटतं मराठी तारकांना त्यांनी हिंदीतल्यासुद्धा अनेक पिढ्यातल्या नायिकांना नायकांना आपल्या कार्यक्रमांना बोलावलं, विशेषतः नायिकांना. खूप नट्यांनी खूप अभिनेत्रींनी मराठी तारका केलेला आहे. आम्ही इतके एक्साइटेड आहोत, वी आर आम्ही काही 5-6 जणी आहोत ज्यांच्यामुळे ज्या सरोजींकडे आहेत आणि ज्यांना सरोजींनी कोरिओग्राफ केले आहे. आय एम वन ऑफ देम. मी पहिल्यांदा या कार्यक्रमात परफॉर्म करते, खूप आनंद झाला आहे. खूप प्रचंड एक्साइटमेंट आहे की इतक्या सगळ्या मराठी तारकांबरोबर मलाही स्टेज शेअर करायला मिळणार आहे. पण आत्तापर्यंत कळलंच असेल ना हा पोपट माझ्याबरोबर काय करतो आहे आणि कुठलं गाणं मी परफॉर्म करते. मी गाणं करते नाही 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 मी नाही सांगणार, तुम्ही गेस करा. आणि जोपर्यंत तुम्ही गेस करताय तोपर्यंत मी जाते तयारीला माझ्या, आणि तयार होऊन मस्तपैकी एक महिना होते. आता तुम्हाला कळलंच असेल कुठलं गाणं करते मी, पण तरीसुद्धा मी माझ्या तोंडाने सांगणार नाही मी कुठलं गाणं करते, तुम्ही डायरेक्ट बघा. मी जेव्हापासून इंडस्ट्रीत आली आहे तेव्हापासून मराठी तारका असं खूप ऐकलं होतं आणि खूप अप्रूप होतं या कार्यक्रमाचं किंवा या मराठी तारकांचं. आणि अशी खूप इच्छा असायची की मला पण एक दिवस या गोष्टी ह्याचा पार्ट व्हायची व्हावं असं मला खूप वाटायचं. नृत्याप्रती असलेल्या डेडिकेशन म्हणूया, प्रेम म्हणूया, जेही काही आहे तो सगळा प्रवास आत्तापर्यंत आपल्याला दिसतोय या 11 वर्षांमध्ये. महेश सर फारच भारी आहेत. मला त्यांच्याशी जेव्हा मी पहिल्यांदा बोलले तेव्हासुद्धा मला इतकं छान वाटलं होतं. मी त्यांना भेटले पर्सनली जाऊन. सो ही इज सो हंबल आणि इतका मोठा माणूस आहे, बट ही इज सो अमेझिंग. आणि त्यांना भेटून मला खूपच भारी वाटलं आहे.